नमस्कार, सुषमा बोभाटे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ पातोळ्या। त्याच्यासाठी लागणार आता आपण साहित्य बघूया। हळदीची पानं, ओलं खोबरं, गूळ, एक वाटी तांदळाचं पीठ, खसखस, मीठ, वेलची पावडर, तूप। आपण आता प्रथम चूर्ण बनवून घेऊया। एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं आहे। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत खसखस। एक चमचाभरून खसखस घ्यायची आहे। थोडीशी लालसर झाली खसखस किंवा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ। एक वाटी खोबरं असेल तर त्याला अर्ध्या वाटी गूळ घ्यायचं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। गूळ थोडासा वितळला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं। खोबरं एक वाटी आहे, पूर्ण भरून वाटी घेतलेली आहे। आता आपण हे मिश्रण हलवत राहायचं आहे। गॅस बारीकच करायचं आहे। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत वेलची पावडर। आणि टाकणार आहोत थोडंसं मीठ। आता हे मिश्रण होत आलेलं आहे। जसं आपण मोदकासाठी करतो त्याचप्रमाणे हा चव करून घ्यायचा आहे। आता हा चव करून झालेला आहे। आपण तो एका भांड्यामध्ये आता थंड करण्यासाठी ठेवूया। आता पुन्हा एकदा गॅसवर एक भांडं ठेवलं आहे आपण गरम करायला। त्याच्यामध्ये एक वाटी पाणी आपण आता टाकणार आहोत। आपलं पीठ एक वाटी आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जरासं मीठ आणि एक चमचा भरून तूप। पाण्याला चांगली उकळी आली की आपण मग त्याच्यामध्ये हे पीठ टाकणार आहोत। आता आपण हे पीठ त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये। आता 2 मिनिटांसाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। हे पहा पीठ झालेलं आहे। दोन मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया। आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। थोडंसं गरम असतानाच आपण ते मळून घ्यायचं आहे पीठ। एकदम गरम असताना आपण मळायचं नाही आहे। प्रथम थोडं काविल्त्याने मिक्स करून घ्या। हाताला थोडंसं पाणी लावून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे, एकदम मऊ मळून घ्यायचं आहे पीठ आपण। आता छोटी गोळी घेऊया एक। आता सर्वप्रथम आपण गॅसवर पुन्हा पाणी तापत ठेवणार आहोत। पाण्याला तर उकळी आली, आपण चाळण ठेवूया त्याच्यावर आपली पातोळी उकडण्यासाठी। आता एक छोटी गोळी घ्यायची आहे, मीडियम साईजचीच घ्या।
आता तेल लावूया आपण. प्रथम तेल लावून घेतलेलं आहे पानाला आणि आता त्याच्यावरती आपण ही गोळी थापून घेणार आहोत. हे पीठ आपण थापून घेणार आहोत. पातळ असं थापून घ्यायचं आहे, जास्त जाड नाही करायचं. आता आपण त्याच्यामध्ये हे चुरून भरणार आहोत. आता आपण पान दुमडून घेणार आहोत. अशा प्रकारे पान दुमडून घ्यायचं आहे आणि वाफ काढण्यासाठी आपण आता ते उकडण्यासाठी ठेवून देणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व पातोळे करून घ्यायचे आहेत. आता वरती झाकण ठेवून आपण ते वाफवून घेणार आहोत. पानाचा कलर बदलेपर्यंत आपण ते वाफवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे पानांचा कलर बदलतो. आपले पातोळे तयार आहेत. आपण ते थंड करायला आता ठेवूया. पातोळे आपले थंड झालेले आहेत. नंतर आपण हे अशा प्रकारे त्याचं पान काढून एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. वरून आपण तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्यावरती त्याची टेस्ट अजून छान लागते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.